नवा गावामध्ये वनिता समाज मंडळ त्यांच्या मार्फत इथे अगोदर आपण एक त्यांच्याकरता महिलांच्या दृष्टीने एक सभागृह बांधलेलं होतं. थोडंसं एक गेल्या 8-10 वर्षानंतर त्याची दुरुस्ती निघाली होती, पण पुन्हा त्याचं काम करून नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर इथले नागामधले जे युवक जे आहेत त्या दृष्टीने जिमचं साहित्य इथे आणून ते जिमसुद्धा सुरू करण्यात आले आहे. जे महिला वनिता महिला मंडळाचं समाज मंडळ गृहामध्ये आपल्याला वरती महिलांच्या दृष्टीनं खाली आमखेन आपल्या युवकांच्या दृष्टीने जिम अशा दुहेरी काम आपण इथं केलेलं आहे. तर मला वाटते शिवाजी आपल्याला इथं 8-10 लाख रुपये याला निकाला खर्च झाला 12 लाख रुपये आणि याच्यासाठी 2 लाख 2.5 लाख रुपये याच्यासाठी 12 लाख काहीतरी मला वाटतं साधारणत याच्यात आपण बांधकाम आणि केलेलं आहे दुतरीकरणाकरता आणि जिमचं वगैरे 2.5 लाख असं 14-14.5 लाखाचं आपण हे काम केलेलं आहे. आणि अतिशय सुसज्ज असं चांगलं असं हे समाज मंदिर आणि जिम तयार झालेले आहे. गावातील जास्तीत जास्त तरुणांनी त्याचा फायदा घ्यावा, महिलांनी संघटित व्हावं आणि समाजकामामध्ये जी चांगली कामं आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी आपण पुढे यावं. जे काय आवश्यक असेल ते आणखीन पुढेसुद्धा मदत असेल ते नक्की आमच्याकडे मिळेल असं तुम्हाला आश्वासन देतो. उद्घाटन झाल्याचं जाहीर आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान आदरणीय रामचंद्र ठाकूर साहेब, वाय टी देशमुख साहेब, आमचे अरुण शेठ भगत अध्यक्ष पनवेल तालुका BJP, रत्नाताई घरत, विजय शेठ, यमन ठाकूर माजी सरपंच चंद्रकांत शेठ, शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख संजय ठाकूर, रवींद्र पाटील,
बीजेपीचे अध्यक्ष तुषार भोई, तसे जयवंत देशमुख साहेब आणि इथं उपस्थित सर्व माझे सर्व सहकारी ग्रामस्थ मित्र हो, आज मला खरंच म्हणजे भरपूर आनंद होतोय. मी एक नाव विसरून गेलो, नंदूदादा आणि नितीन मोहे यांचा. खरंच म्हणजे त्याही या गावासाठी एक चांगला काम केलेलं आहे. जसं शेफच्या प्रत्येक ठिकाणी हातभार असतो तसं त्याही दिलखुशीने ही जागा दिलेली आहे. शेफ, मी तुम्हाला सांगतो का, आमच्या गावात मी जेव्हा तुम्ही मला सरपंच केलं, मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं का मी सरपंच होईल. आणि तुम्ही मला सरपंच केल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे भेटायला गेलो तेव्हा तुम्ही विचारला नाव्याची परिस्थिती काय आहे. मी तुम्हाला सांगितलं का नाव्याचा पाण्याचा प्रश्न भरपूर ऐरणीचा आहे. का आम्हाला सर 13 दिवसात 14 दिवसात एक वेळा पाणी येतो, तो पण आम्ही खाली पंपिंग करणार ते वरती नेणार. तेव्हा लाईट नसली का त्याला 15 दिवस जातात. म्हणजे भरपूर आम्हाला त्रास होता. आणि जी आमची पाण्याची टाकी आहे ती 20-25 वर्षापूर्वीची आहे, ती केव्हाही पडू शकते. ही परिस्थिती या टाकीची होती. ते शेड बोलले चला ठीक आहे आपण बघूया. नंतर मला मुनाक्षताही भेटल्या का आम्ही सर्व महिला मंडळ जाऊन शेटला भेटतो या पाण्याच्या टाकी संदर्भात. शेटला ते खाडीवरून मला तरी भेटल्या. शेटनी त्यांना एक 20 लाख मंजूर केले, 20 लाखाचे शेटनी 30 लाख मंजूर केले आणि ही टाकी 30 लाखापेक्षा जास्त आता झालेली आहे. मी तुम्हाला ग्रामस्थांना एकच विनंती करतो का जेव्हा जेव्हा मी शेटच्याकडे जातो तेव्हा आम्हाला शेट केव्हा नाही बोलत नाही. मी आयुष्यात असे व्यक्तित्व म्हणजे बघितलंच नाही का त्यांच्याकडे दररोज 150-150 लोक असतात. कोणी एकही माणूस त्यांच्या घरनं असं खाली हाताने जात नाही. ते कसलंही राजकारण करत नाही. मी आता त्यांच्यावर वारंवार सोबत असतो. त्यांच्या बोलण्यात मला असं वाटतं का त्यांना काहीतरी करायचं आहे. नावा खाडीसाठी काहीतरी करायचं आहे. मी आता बघितलं आमचा समाज मंदिर थोडा हे झाला. 2 वर्षापूर्वी शेठ बोलले तिथे 3 लाख रुपये खर्च करू. आज तिथं शेठनी 12 लाख रुपये संपवले. पूर्ण रिव्हॉल्युशन केला, नवीन हे केला. तर आता 2-2.5 लाख रुपये संपवून नवीन जिम ओपन केली. आता मला न्यूली स्कूलसाठी शेठनी आता 5 लाख रुपये संपवले. पूर्ण हॉल नवीन करून दिला. आता शेठ मला बोलले की शिल्लक राहिलेलं काम पण मी करतोय. त्याच्या अगोदर शेठनी 20 लाख रुपयाच्या शाळेसाठी दिलेले आहे. आता अजून एक तिथं शेठ नवीन शाळा बनतो त्याच्यासाठी 50-60 लाख रुपये का लागतील ते मी देतोय. असं व्यक्तित्व मी केवळ बघितलेलं आहे. मी फक्त वाचलंय करणं म्हणजे जो म्हणजे लोकांना देत असतो. आता रामशेठ ठाकूरला मी चव्हाण बघितलं, मला म्हणजे भरपूर अभिमान वाटतो का मी त्यांच्या सोबत आहे. मी तुम्हाला लोकांना एकच विनंती करेन का त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. ते केवळ राजकारण करत नाही. मी बघितला का पालघरला 4 करोडची शाळा बनली, तिथे का त्यांना इलेक्शनला उभं राहायचं नाही. पण साताऱ्याला काय करोड रुपये देतात. मला तरी वाटतं की 100 करोडची त्याची जिंगणी रेससाठी दिलेली आहे. असं व्यक्तित्व मी आता आपल्याकडे भरपूर पैसेवाले आहेत, पण तुम्ही एक विचार करा, नावे गावासाठी कोणी का 1 रुपया तरी दिलाय का, 1 रुपया तरी दिलाय का तुम्ही सांगा. का कोणी ऑफिस बांधून दिलाय का, कोणी जिम बांधून दिलाय, काहीच नाही दिला. आता शेटने तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला माहित नसेल, TS रायमान किती मोठे आहे. या शाळेसाठी 50 लाखाची देणगी कबूल केली. 50 लाख कॅम्प्युटर लॅब बनवून देणार आहे त्यांना. आता आपल्याला माहित आहे लॉली मॅम त्या स्वतः शेठला भेटायला आलत्या. हे म्हणजे शेठच पैशाने नाही पण मी बघतोय शेठ म्हणजे त्यांचं बोलण्याची पद्धत मी अलगच आहे. मला आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला शेठनी सरपंच केला. मला म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं का मी सरपंच होईल. सदस्य पण होत नव्हतं. मला माहित आहे मी शेठच्या घरी गेलतो. आमची मीनाची ताईला मला सदस्य करायची होती, त्यांना पुढे हे करायचं होतं. पण मीनाताईनी बोला ठीक आहे. पण नंतर त्यांचं काय झालं, ती नाराज झाली किंवा काय झालं ती होतं मला लागणार नाही. शेठने मला रात्री 12:30 वाजता सातारावरून फोन केला. नाही नाही RS तुला जाऊन फॉर्म भरायचा आहे. मी बोलो शेठ मला नाही जमणार. नाही तुम्ही जाऊन फॉर्म भरायचा ना फोन ठेवला. मला वाटलं का शेठ माझ्यावर रागवले. मी काय नाही केला, तिथं कुल्हे होते. मी जाऊन फॉर्म भरला. टोटली खर्च शेठनी मला केला. मला निवडून आणला. माझ्यासारख्या सामान्य माणसाला सरपंच केला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी आयुष्यात असं व्यक्तित्व बघितलं नाही. मी तुम्हाला ग्रामस्थांना विनंती करीन, पुन्हा विनंती करीन का त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. त्यांच्या मनात भरपूर काय आहे मी बघतोय. जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत असतो त्यांना ते बोलतात मला नावा काढीसाठी करायचं आहे.
आता नाव काढायला आज काही 10-15 करोडची रामबाग बांधली का त्यांना त्यांच्या नावावर काय करायची नव्हती लोकांसाठी बांधली त्यांच्या मनातला काय आहे त्यांच्या मनात काय आहे ते त्यांनाच माहित आहे मी आता काल पण शेटला भेटलो पण शेट पण मी होतो चंद्रकांत शेट होते आम्ही शेटला भेटलो पण त्यांचा उद्दिष्ट काहीतरी आलेलं आहे मी ते त्यामध्ये मी काहीतरी पैसे ठेवलेत लोकांसाठी ना असं व्यक्ती पुन्हा भेटणार नाही मी तुम्हाला पुन्हा ग्रामस्थांना विनंती करेन का त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे त्यांना खरंच सपोर्ट ते राजकारणा पलीकडे आहे मी सांगतो मी प्रत्येक वेळेला बोलतो का शेट केवळ राजकारण करत नाही आता त्यांच्या मनात काहीतरी हाय हे नवा या विभागासाठी त्यांनी काहीतरी करायचं मी पुन्हा शेटला करत मी पुन्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि म्हणजे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कल्याणकारी नेते माजी खासदार आणि या जन्मभूमीचे सुपुत्र लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच या आमच्या गावातले खरं तर जन्मभूमीत त्यांनी हा जन्म घेतलेला आहे आणि आज या जलकुंभाचं इथं आम्ही उद्घाटन करत आहोत त्या तसंच खाली आम्ही एक समाज मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटन करून आम्ही आता वरती आलेलो आहोत आणि ह्या इथे स्टेजवर जमलेले जे सगळे माझे बीजेपीचे सदस्य सभासद त्यांना सगळ्यांना माझी मी सगळ्यांचं स्वागत करते खरं तर सांगायला गेलं तर पाण्याची समस्या बोलले की मला तर वाटते महाराष्ट्रात नव्हे तर जगात पण त्या नावागावच असेल आणि ती समस्या आम्ही मला तर वाटते माझ्या लहानपणापासून बघतच आलेली आहे की ही समस्या केव्हा संपणार आणि अशीच जी समस्या एकदा मी आम्हाला टाकीचा प्रश्न आला तेव्हा माझ्या महिला होत्या माझ्यासोबत कमीत कमी 20-25 जणी कमला म्हात्रे रोजी मचाडो शांता म्हात्रे अशा खूप जणी आम्ही शेतला खाडीवर भेटायला गेलो आणि सरपंचांचं परमिशन घेतलं त्याच्यासाठी आम्ही की काय करायचं सरपंच आपण आपला जर पाणी तर असं पण आपल्याला येत नाही आणि जर ही टाकी आता जी आहे ती जर फुटली तर आपण काय करायचं जे येतंय ना 15 दिवसात पाणी ते आपल्याला वर्षांनी पण येणार नाही जर टाकी फुटली तर आणि परिस्थिती अशीच होती की ती टाकी फुटायला आली होती आणि त्याच माध्यमातून आम्ही गेल्याबरोबर शेट काही न विचार करता त्यांनी 30 लाख रुपये या नावागावासाठी देणगीच्या स्वरूपात आणि सांगितलं की ही टाकी मी स्वतः बांधून देणार आहे खरंच शेठ तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत ह्या महिलांच्या वतीने मी तुमचं पुन्हा तेच बोलेन की तुमच्यासारखं दानशूर व्यक्तिमत्व कुठेच आम्हाला भेटणार नाही आणि आज ज्या समाज मंदिराचं नूतनीकरण झालं आहे त्या समाज मंदिरासाठी सुद्धा आपण कमीत कमी 14.5 लाख रुपये संपून आमचं ते समाज मंदिराचं काम व्यवस्थितरित्या पार पडले आज आम्ही तिथे मुलांसाठी जिम किंवा आमचं ऑफिसचं जे काय आम्ही 3 वर्ष कोरोनापासून तिथे मीटिंग सुद्धा घेतलेली कारण त्याची अवस्था तेवढी खराब झाली होती आज आम्ही ज्या आज महिला तिथे बसून जेव्हा काय आनंद घेतला असं वाटत होतं की कुठेतरी हे तांब्याच्या पत्रावर लिहून ठेवावं हा दिवस की सोनियाचा दिवस म्हणून एवढं बोलून मी माझे शब्द सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आपण माननीय दानशूरयुक्त मुक्त असलेले आपले खासदार लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब या उद्घाटना उपस्थित असलेले रायगड जिल्हा भाजप पक्षप्रतोद वायकी देशमुख साहेब पनवेल तालुक्याचे अध्यक्ष श्री अरुण शेठ भगत पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा भगत हो सर्व त्यांचं सहकारी रावण ग्रामपंचायतीचे सदस्य उदय घरत व त्यांचे सर्व सहकारी मंचावरील सर्व नेतेमंडळी उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी नावे गावासाठी आज जवळजवळ 1 लाख लिटर ही टाकी ज्याचं दानशूर व्यक्तिमत्व असं समजलं जातं असे दानशूर व्यक्ती श्री रामशेठ ठाकूर साहेब यांनी बांधून दिलेले आहेत आणि आपल्या स्वकर्त्याने बांधून दिलेले पुन्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे रामशेठ ठाकूर साहेब यांनी आपल्याकडेच असं म्हणजे पाण्याची टाकी हायस्कूल
मेला मंडळाचं ऑफिस, आपली न्यू इंग्लिश स्कूलची शाळा, असं जवळजवळ आपल्या नावागावासाठी माझ्या अंदाजे 1 कोटीच्या वरती रुपये खर्च केलेले आहेत. आपल्या नावे गावातच केले असं नाही, आता तुम्ही बघत असाल नवाखडीसाठी त्यांनी ती रामबाग बनवलेली आहे. त्या रामबागमध्ये गेल्यानंतर एवढा प्रफुल्ल आनंद होतो की अशी बाग आपल्याला कुठं आपल्याला इथे परिसरात आपल्याला बघायला मिळाली नसती, तालुक्यात नाही जिल्ह्यात नसती. आज आपण तिथे विनामूल्य आनंद घेऊ शकतो आणि तिथे आपण जाऊन आराममध्ये आपलं तिथे देऊळ आहे दर्शन घेऊन राहू शकतो अशी परिस्थिती आहे. आपल्या गावातच नाही, एक तुम्हाला मी उदाहरण देतो, याच वर्षी माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी जो आदिवासी भाग आहे, आदिवासी वाडा भाग ठाणे जिल्ह्यात येतो, तिथे त्यांनी जवळजवळ 5-6 करोड रुपये खर्च करून त्या आदिवासी मुलांसाठी एक शाळा म्हणजे संकुल बनवून दिले, काय सुखच सर्व सुखसोयी आहे अशी शाळा त्यांनी बांधून दिली. तिथे का रामशेठ ठाकूर साहेबांना काय त्यांचं काय राजकारण करायला जायचं नाही का, तिथे काय त्यांचं काय उमेदवार उभा करायला जायचं नाही. असे जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आपल्या गावातला नेता आज तुम्ही कुठल्या आमदाराला भेटायला गेले, खासदाराला भेटायला गेले तर तासून तास बाहेर यायला लागते, पण आपले रामशेठ ठाकूर यांना कधी जावं आणि कधी भेटावं असे हे व्यक्तिमत्व असलेले आपले रामशेठ ठाकूर साहेब. म्हणून मी सर्व आपल्या ग्रामस्थांना सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही समजून घ्या इथे पक्षवाले किती आहेत. रामशेठ ठाकूर हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असतील, पण त्यांचा ध्येय जो चांगल्या कामासाठी जो वापरला जातो, जो मनापासून ते जे प्रेम करून जे आपली निधी स्वतःचा पैसा, माननीय सरपंचांनी सांगितलं स्वतःचा पैसा आपण जर कुणाला 5 रुपये द्यायचं झालं तर त्याचा विचार करतो, पण करोडो रुपये खर्च करून जो माणूस आपल्याला आपल्यासाठी खर्च करतो त्याचा आपण उपकार हे आयुष्यभर विसरत कामा नये. पाण्याची टाकी आपली नाव्याची एकदम मोडकीच आलेली होती. मी सरपंच आम्ही गेलो होतो त्यावेळेला आम्ही एक विषय काढला होता आणि त्यावेळेला काढल्यानंतर माझी महिला मंडळ वगैरे हे सगळे जाऊन त्यांना ते सांगितलं बाबा नेमकी आमची परिस्थिती अशी अशी आहे, कारण ती टाकी कधी पडेल हे सांगता येत. जवळजवळ 2 वर्षापासून आमचे प्रयत्न चालू होते पण त्या प्रयत्नांना काही यश आले नाही आणि मात्र रामशेठ ठाकूर साहेबांनी ते आपलं काम पूर्ण केलं. मी त्यांना धन्यवाद देतो, मी त्यांचा आभारी आहे, ग्रामस्थ तर्फे त्यांचा आभारी मानतो. मी त्या माननीय रामशेठ साहेबांना विनंती करत सांगतो, तुमची माया आमच्यावर अशीच राहो, ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो, आरोग्य देवो, ही ईश्वरकडनी प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथे नावागावामध्ये एक जिम, एक महिला मंडळाकरता हॉल, एक पाण्याची टाकी आणि या पाण्याच्या टाकीसाठी अजून एक जिम, असं 4 गोष्टींचं उद्घाटन आणि संकल्प इथे मांडण्यात आलेला आहे आणि ते संकल्प सिद्धीस नेणारे आपले लोकनेते, माजी खासदार, या ग्रामपंचायतीमधील सुपुत्र आणि कर्णाचा अवतार ज्यांना म्हटलं जातं ते आपले रामशेठ ठाकूर साहेब, आपल्या पनवेल भाजपाचे खरोखर धीरीने आणि मोठ्या धैर्याने काम करणारे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य आमच्या भगिनी रत्नाताई गरत, चंद्रकांत गरत, सरपंच, उपसरपंच गवान, महिला अध्यक्षा, सर्व स्टेजवर उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो आणि समोर बसलेले नावा करामस्त बंधू आणि भगिनी मित्र चंद्रकांत, मी आता सांगितलं की कोण कुठं राजकारण करत आहे आणि कोण कुठं दानधर्म करत आहे. दानधर्म आणि राजकारण हे संपूर्ण भिन्न आहे. आता तुम्हाला सांगतो, आपल्याकडं त्यांनी काहीच दिलेलं नाही तसं बघायला गेलं तर,
म्हणजे खूप काही दिलंय पण तरीही काही दिलेलं नाही. कारण राजकारण करायचं असतं तर रयत शिक्षण संस्थेला त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 96 कोटी 50 लाखापर्यंत देणग्या दिल्या आहेत आणि आता लवकरच ते 100 कोटी पूर्ण करणार आहे. आणि त्यांचं कौतुक कोण करतं? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब. म्हणजे विचार करा, जर माणसामध्ये राजकारण करण्याकरता दानधर्म करत असते तर त्यांनी इथंच खर्च केले असते सगळे पैसे. हे कशाला त्यांनी तिकडे दिले असते? मोखाड्यासारख्या ठिकाणी आम्ही बघितलाय तो दुर्गम भाग, तिथं इतकं सुंदर पैकी कॉलेज बांधलेलं आहे. नुसतं बांधलं नाही, सगळ्या सुविधा करून दिल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे सर, कॉलेजला एक नामांकन असतं, बी ग्रेड, सी ग्रेड, बी प्लस, ए प्लस, ए, अशा ग्रेड असतात वेगवेगळ्या. आणि ए प्लस ही मोठी ग्रेड आहे सगळ्यात. आणि त्यांनी रिनोव्हेशन करून सगळं कॉलेज बांधून दिल्यानंतर त्यांनी स्वतः लक्ष घालून ते ॲक्रेडिशन करताना स्वतः जाऊन तिथं बसून त्या कॉलेजला ए प्लस ग्रेड मिळून दिली. म्हणजे हे खरंच महत्वाचं आहे. मित्र रामशेठ आणि माझी मैत्री 60 वर्षाची, 1963 साली आम्ही साथीमध्ये एकत्र आलो आणि त्यावेळेपासून आम्ही मित्रच आहोत. कधी आमच्यामध्ये शत्रुत्व किंवा असं मित्र मतभिन्नता झालेलं नाही. मी त्यांच्या बरोबरच कायम असतो, कुठेही फॉरेनला गेलो होतो. असेच एकदा आम्ही दुबईला गेलो होतो आणि त्यावेळेला आम्ही दुबईची मिरॅकल गार्डन बघितली. सुंदर बाग आहे, एकदम प्रशस्त बाग आहे, चांगली फुलं फुललेली, प्राणी त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे असं बघितलं. आणि ते वाळवंडामध्ये फुलवलेलं बाग आहे. ते कोणी गेले? शेखांनी, शेख तिथले शेख, ते दुबईला वगैरे शेख असतात राजे महाराज, तर ते शेखांनी केलेलं आहे. आणि तरीही त्या गार्डन मध्ये जायला 5000 प्रत्येकी तिकीट आहे. किती आहे तिकीट? 5000. शेख मला बोलले, आम्ही दोघं होतो त्यावेळेला, आपण थोडस ह्यातला प्रयत्न करायला हरकत नाही आपल्याकडे. बोलू, कुठे जागा? जागा आहे आपल्याकडे. बोलत त्यावेळेला तिथून आल्यापासून त्यांनी ते भराव केला, चिखल संपूर्ण झाकून टाकला, चिखलावर चांगला सुंदर पैकी भराव केला, सुंदर रस्ते तयार केले, गार्डन तयार केले. आणि त्यातल्या काही संकल्पना इथं दुबईच्या बागेच्या संकल्पना इथं राबवल्या. म्हणजे ते गार्डन शेखांनी केलं, त्यांनी 5000 तिकीट ठेवलं. आणि हे गार्डन आपल्या शेठनी केलं, त्यांनी 0 तिकीट ठेवलं. म्हणजे बघा त्यांचं काय हे वसुली करायचं धंदा त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे मित्र, कोणाला खरं मानायचं? हिरा कोणाला मानायचा? नुसता तकाकतो त्याला हिरा नाही, जो प्रत्यक्ष हिरा असतो त्यालाच हिरा माना. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आपण सतत पाठिंबा देत राहूया. त्यांना चंद्रकांत घरे उदंड आयुष्य लाभो असं सांगितलं. आणि मी सांगतो की मला त्यांच्या दर वेळेला त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायची संधी मिळो म्हणजे मला पण उदंड आयुष्य मिळेल. अशा प्रकारे मी एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो. आज नावागावामध्ये एक अतिशय आनंदाचा दिवस, त्या ठिकाणी आपण सर्व महिला भगिनी आणि बंधू इथे साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाला आणि आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, माझे खासदार आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमचे मित्र वाय टी देशमुख, रत्नबाबा घरत, चंद्रकांत शेठ भुईर, विजय घरत, व्यासपीठावर रूपच असलेल्या या मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षीताई पाटील, योगिता भगत, जयवंतराव देशमुख, हेमंत ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिरल ठाकूर आहेत. समोर उपस्थित सर्व आपण मान्यवर मंडळी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनीनो, मी अशासाठी चांगलं म्हणलो की बा सर्व एक उपयोगी वस्तू, या पाण्याची जी समस्या आपण सर्वांनी सांगितली, बा एवढी वर्ष आम्ही पाण्यासाठी 15-15 दिवस वाट बघायचो, ती वाट संपलेली आहे. आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्याला नवीन टाकी बांधून दिली आणि टाकीच्या भूमिपूजनाला शेठ मलाच येण्याची संधी मिळाली आणि पुन्हा उद्घाटनाला सुद्धा मला यायला मिळालं. मनापासून आनंद वाटला की आपण सर्व लोक
आपण पाणी आता चांगलं स्वच्छ पाणी पिऊ शकाल आणि रोजचं पाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. गाव मोठा असला तरी मला वाटते पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करीन की आपण ज्या पाण्याची टाकी बांधल्याचं पाणी सर्वांना कसे मिळेल याचा योग्य वापर करावा. समाज मंदिरासाठी पैसे संपवले, लोकांची पावलं संध्याकाळ झाली का बाजूला वळतात, तर ती बाजूला जाणारी पावलं बाजूला जाऊ नयेत म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांनी त्या खाली जिम बांधून दिली. म्हणजे तरुणांची पावलं त्या जिम मध्ये जातील आणि त्यांची बॉडी चांगली राहील असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून ही सर्व कामं शेवटी केली त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देणं मला नाही प्रशस्त वाटत, पण खरोखर सर्वांनी आपण ऋणी असणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये कोण कोणाला काय देतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आज आपल्या गावातल्या बशी बोई गुरुंची आठवण आली का दोन्ही बंधूंनी तुम्ही या ठिकाणी जागा दिली का तर एक एक इंच इंच जागेसाठी लोक सर्व देश लढतात आपण लढतो, परंतु त्यांनी या जागेचा या फटाकीसाठी जागा दिली त्याचं सुद्धा मनापासून खरोखरपणे आभार मानतो. आपण सर्वांनी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलात रामशेठ ठाकूर साहेबांबद्दल सर्वांनी सांगितलं त्यांच्यासारखं दातृत्व आपण टी व्हीवर बघतो, व्हॉट्सअपवर बघतो, फेसबुकवर बघतो. कालच मी बघितलं की धीरूभाई अंबाच्या मुलाने मी काहीतरी 22 कोटीची गाडी घेतली. 22 कोटी म्हणजे भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे, रोज एक गाडी घेऊ शकतील एवढे पैसे त्यांच्याकडे आहेत. रामशेठ ठाकूर साहेबांकडे पण पैसे आहेत, परंतु ते धीरूभाई अंबानीच्या मुलांनी रिलायन्सवाल्यांनी कुठल्या गावामध्ये कधी जाऊन वया वाटल्यात का बघितलं, पुढे गणवेश शाळेला दिलाय बघितलं का आपण कुठल्या टी व्हीवर किंवा चॅनलवर किंवा एखाद्या गाव दत्तक घेतले असं बघितलं आपण. परंतु रामशेठ ठाकूर साहेबांकडे जो पैसा आहे, घामानं कमवलेला जो पैसा आहे, तो पैसा आपल्या सर्वसामान्यांसाठी वापरता यावा या दृष्टिकोनातले त्यांचं सर्वात सर्व लक्ष या ठिकाणी असतं. शाळा सर्व ठिकाणी मागितल्या, गार्डनचा उल्लेख झाला, गावामध्ये खाडीगावामध्ये सुद्धा मोठी पाण्याची टाकी नाही बांधली, शिवाजीनगरला पाण्याची मोठी टाकी बांधली. म्हणजे सर्व आपल्या विभागामध्ये कुठला माणूस पाण्याविना राहू नये, चांगलं स्वच्छंदी जीवन त्याला जगता यावं या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी गार्डन बनवलेले आहे. आता मग सहज शाळा बघायला प्रमोद कोली मुख्याध्यापकांनी नेलं, ताबडतोब ती शाळा अजून बाजूची शाळा तुम्हाला लगेच कबूल केली की बाजूला सुद्धा एक इमारत आपण त्या ठिकाणी जागा आहे तिकडे बांधून देतो. एवढं दातृत्व करणारे नेते म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांकडे सर्व लोक बघतात आणि म्हणून पैसे असले म्हणून काही होत नाही. देण्याची दानत जी लागते ती रामशेठ ठाकूर साहेबांकडे आहे आणि म्हणून त्यांना मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपसरपंच किसन पटेल साहेब आणि आमचे मामा त्यावेळचे सदस्य बाळकृष्ण भोई या दोघांनी ही रिक्वेस्ट केली की आपण ही जागा हा टेप होता हे द्यायचं. आईनी ताबडतोब पुकार दिला आणि इतर टोपी एक टँक म्हणजे अशी वरती टोपी असलेली एक टँक झाली. काही कालांतराने त्याला पर्याय म्हणून दुसरी जागा आली, तिथं हे गेलंय. पण जी सुरुवात झाली ती आता पण आता त्याचं मूर्त स्वरूप झालेलं आहे. त्यावेळेच जे टाकीचं बांधकाम होतं त्याच्या 100 पट आता माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या मदतीतून आपल्याला मिळालेलं आहे. मी धन्यवाद देईन की त्यांनी असे चांगल्याला मदत केली आणि एवढंच बोलतोय आणि मी दोन शब्द थांबवत. धन्यवाद. नावे गावामध्ये आज आपण महिला मंडळाकरता ऑफिस सभागृह, तरुणांकरता जिमची व्यवस्था आणि महिला भिंतकरता नव्हे तर सर्व गावाकरता म्हणून पिण्याच्या पाण्याची टाकी अशा 3 कार्यक्रमांचं उद्घाटन करत आहोत. ज्याला त्रिवेणी संगम म्हणतात ना, असा एकाच वेळेला हे त्रिवेणी संगमाचं एक छान सुंदर असं काम होत आहे. याच्याकरता उपस्थित असलेले माझे मित्र भाजपाचे प्रवक्ते पण आहेत, जनरल ह्याच्यातले आहेत आणि वायटी देशमुख तालुका अध्यक्ष आणि आमच्या जिल्हा भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमचं वायटी उप व्हाईट चेअरमन आहे, मी चेअरमन तो व्हाईट चेअरमन. अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात समाज क्षेत्रात काम करणारे
राजकीय क्षेत्रात सुद्धा काम करणारे माझे हे दोन्ही सहकारी आपल्या पनवेल पंचायत समितीच्या सदस्य माझ्या बहिणी रत्नप्रभा घरत, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य गावांच्या योगिता भगत, गावांचे उपसरपंच विजय घरत, त्याचबरोबर आपल्या इथल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि एकदम जोरात भांडणाऱ्या आपल्या बहिणी मीनाक्षी पाटील, नावागावाचे माजी सरपंच आणि एक कणखर असे ताक नेते म्हणून ते चंद्रकांत घरत, जे अतिशय साधे आणि मगाशी सांगलं मी काहीच केलं नाही सगळं रामशेटने केलं असे सरपंच मनात गर्व नसलेले असे आपले सरपंच हरीश म्हात्रे, स्टेजवर उपस्थितले सगळे मान्यवर आहेत. बी एन भुईरला मगाशी हात केला तर याने पाहिलं निवेदकानं म्हणजे रामशेट विसरत नाही कुणाला. अरे ज्या जो आपल्या लहानपणाच्या दोस्ताला विसरला तो बुडाला त्याचा म्हणजे त्याला काय अर्थच नाही राहिला ना जिंदगीमध्ये. आम्ही हायस्कूलमधून शाळेमधून एकत्र शिकलो असे माझे बरेचसे मित्र आहेत. काही आता आज मित्र माझे हजर जरी नसले किंवा आज कदाचित देवाज्ञा झालेली असेल तरी त्यांची मुलं इथं आहेत आणि आमचे गुरुजींची मुलं पण इथं आहेत. ज्यांनी जागा दिली ते बशी भुईर गुरुजी यांचे दोन्ही मुलं जे नंदू आणि नितीन तर हे इथं आहेत. ह्या आपल्या गाठीभोटी आपला संपर्क हा आजचा कालचा नाही आमच्या जन्मापासूनचा आहे. अजून इथं असलेले बरेचसे कार्यकर्ते आहेत, भाजपचे अध्यक्ष आहेत, सागर ठाकूर उप सरपंच माझी आहेत, इमरान किन्नर ठाकूर, नितीन संजय ठाकूर होतं तर काही वर्षी भेटला नाही मला तो, त्यामुळे सी एल ठाकूर, त्याचबरोबर आमचा दुसरा कोपरचा भुईर, नंतर बी एन भुईर, जयवंत भगत, जयवंत देशमुख त्याला भगत करतो मी आता त्याच्याबरोबर असतो ना मी भगतच्याबरोबर, सर्व ठाकूर आणखीन पाटील, सर्व आपले गावातले आपल्या इथले कार्यकर्ते तसे सर्व महत्त्वाचेच माणसं आहेत. महिला मंडळाच्या पदाधिकारी आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते नागरिक बंधू आणि भगिनी. मला इथं अतिशय आनंद झाला की नाव्याला येऊन याच्या अगोदर मी अनेक वेळा आलो आहे, अनेक कार्यक्रम आपण घेतले आहेत. तर मग सांगितलं एकदा पहिल्यांदा शाळा बांधली होती तिथे मी मदत केली होती, दुसरी शाळा तिलाही दुरुस्तीला मदत केली, आता ही 14 लाखाचा खर्च आम्ही दुरुस्तीला केलेला आहे तर नवीन पुन्हा 50 लाखाची शाळा पण बांधायला घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं हायस्कूलमध्ये यायचं म्हणजे आपल्याला वेळच आहे. आणि म्हणून मी कुणी सांगत नाही, आपले वाय टी देशमुखनं हे सांगत नाहीत. 9 तारखेला साताराला जो प्रोग्राम असतो ना, म्हणजे साताराला रयत शिक्षण संस्थेचा खरमेर भाऊराव पाटलांची पुण्यतिथी असते 9 मेला, त्यावेळेला शरद पवार साहेब वगैरे आम्ही सगळं अजितदादा पवार आणि दिलीप कोळशे पाटील आम्ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातून लोक येतात. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या 16 जिल्ह्यामध्ये 43 जवळजवळ कॉलेज आहेत, पुन्हा 700 हायस्कूल शाळा आहेत. आता ह्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रोग्रामला आम्ही नेहमी दरवर्षी जात असतो. आपलं गाव इथं आणि दरवर्षी मी जवळजवळ 1987-88 आल्यापासून म्हणजे ती 13-14 वर्ष 2000च्या अगोदरची आणि त्याच्यानंतरची 22-23 वर्ष अशी नेहमी आपला जवळ 36-37 वर्ष दरवर्षी 9 मे चुकवत नाही. जसं वारकरी पंढरीची वारी नेहमी करतात, देवळांची वाढ करतात, तसं 9 मेची आमची वारी असते सातारची. कारण त्या कर्मवीर भाऊरांच्या पाटलांच्या आशीर्वादानं रयत शिक्षण संस्था गव्हाणला आली, 8वी 9वी आली म्हणून आम्ही शिकलो इथं. 8वी 9वी म्हणजे 11वी झालो, पुन्हा कॉलेज नाही आपल्या पनवेलला, महाडला होतं, अलिबागला होतं, पण ते आपल्याला तसं काही पचनी पडणार नव्हतं. पण लेबर स्कीम जी असते, कमवा आणि शिका अशी स्कीम असते, तर अशा प्रकारची हायस्कूल शाळा आपल्याला होती, कॉलेज होतं, ते सातारला होतं, हॉस्टेलला राहायचं, कमवा शिकत काम करायचं. कर्मवीर आनंदच्यामुळं मी तिथे गेलो, 4 वर्षे BA ची मी तिथे केली. हॉस्टेलला राहून थोडे दिवस काही बाहेर रूम घेऊन राहून वगैरे माझा मित्र वायटी देशमुख नाही सॉरी हरिभा देशमुख, त्या देशमुख त्याच्यावरून त्याने चपात्या लाटायच्या, मी उलटायच्या, मी भात बनवायचा, त्याने ताल बनवायची की काय बनवायचं, म्हणजे असं आम्ही तेही खोलीवर राहून केलं. हॉस्टेलला असताना थाली वाजवत जेवायला जायचं
आणि पाण्यात बुडी मारली तरी दाल सापडणार नाही अशा प्रकारचे ते दाल असेल त्यात भाकरी कुसकरून खायची हे सगळं केलं तिथं. पण मेहनतीचं फळ काय असतं, मेहनत केल्याने यश कसं मिळतं हे तिथे मला अनुभवला मिळालं आणि त्याच्यातून शिकलो. आणि मग असं मला वाटायला लागलं, शाळा शिकलो आई वडिलांच्या बरोबर, तुम्हाला माहिती आहे आपली खाडी बुडालीपासून आपली हालत वाताहत झाली लोकांची. आज मला वाटते मधला पाडा, मोठा पाडा, उत्तर पाडा यातले 50% लोकसुद्धा इथं नाही. कुणी तलाच्या पाड्याला गेलं, कुणी अक्षात गेलं, कुणी शिवाजीनगर गेलं, कुणी माहूलला गेलं, कुणी वर्सोवाला गेलं, हां कुणी गावांना गेलं, म्हणजे अशा प्रकारे इथं तिथं गेले. का गेले? पळून नाही गेले. पळून याची पाणी नव्हती, सुपीक जमीन होती आपली, चांगल्या रीतीचा धंदा होता, मच्छी आपले होते, म्हणजे टांगा, मांजर, अमुक तशी नावं जी असलेली, अगदी भांगाचं खाजा मेसूर घेऊन ती येताना मचवा आलास पंचमी षष्टीला की बघा जा हा मचवा आला, आता आपल्याला खाजा मिळणार, लाडू मिळणार, मेसूर मिळणार, म्हणजे आपली अवस्था त्यावेळेला त्यातही आपण भरपूर खुश होत होतो. जिताडी मिळत होती, बिंदुट्या मिळत होत्या, सगळं म्हणजे आपल्याला इथली चिंबोड्या मिळत होत्या, निवट्या मिळत होत्या, कासण्या मिळत होत्या, हे सगळं बालपणी मी केले. माझा जन्म 51 साली झाला. मी शाळेत पहिले तर गेलो असेल काय 55-56 साली, तिथून ते 63 सालापर्यंत मी नावाकडच्या शाळेत शिकलो. गोट्या खेळलो, विटीदांडू खेळलो, हुतुतू खेळलो. त्यावेळेला आमचे ज्येष्ठ म्हणजे कोण, बशी भुईर गुरुजी, दादा भुईर गुरुजी, पुन्हा दगडू आपले इथले मधल्या पाड्यातले दशीपटी दशी भुईर गुरुजी, म्हणजे आम्हाला ज्येष्ठ मंडळी होती, आम्ही त्यांच्याकडे बघून वागत होतो, बघत होतो. आणि भैसी भैर गुरुजींनी, ज्यांनी आता ही जमीन दिलेली आपल्याला त्यांच्या मुलांनी, तर त्यांनी आमच्यावर प्रेम केलं, दादा भैरने प्रेम केलं, मग ठाकूर आपलं ते त्यावेळेचे आमच्यातले ज्येष्ठ. आम्ही आज जर समजा कोणी म्हणजे बाकीचे आपले इथले आपला सरपंच रामशेटकडे बघत असेल की रामशेट जरा चांगलं काय ते करतोय, आम्ही त्यांच्याकडे बघत होतो की ते शाळा शिकलेत, गुरुजी झालेत आणि ते आपल्या पुढल्या पिढीला शिक्षण देत आहेत. आणि मला ते वाटलं, पण साताऱ्याला मी बी ए झालो, बी एला प्रवेशाला गेलो, 75 मार्क मला गणितामध्ये होते. तिथल्या लोकांनी विचारलं कुठल्या साईडला प्रवेश घेता, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, म्हटलं आर्ट्स. अरे मॅथ्सला तुम्हाला इतके मार्क आहेत, सायन्सला का जात नाही, कॉमर्सला जात नाही? म्हटलं नाही, मला शिक्षक व्हायचं आहे. मी तिथे गेलो काय सांगितलं, मला शिक्षक, लोक म्हणतात सायन्स भारी आहे, कॉमर्स भारी आहे, आर्ट्सकडे कोणी जात नाही, पण मला मात्र मी मुद्दाम आर्ट्सला गेलो, मला शिक्षक व्हायचं आहे. शिक्षक झालो, 3 वर्ष नोकरी पण केली. त्याच्यानंतर मग आपले शिडको आली, दुर्दैवानं आपली खाडी फुटली होती, बंधारे बांधायचे काम सुरू झालं. पीजी ठाकूर दुतुमचा जे मत्रे मी आम्ही 10-10 हजाराचं काम घेतलं, 30 रुपयाचं काम, आईचे वडिलांचे दागिने, बोरमाल, गंठ जे आहे ना ते रतन पाठिया जो आहे ना, तो पाठिया आपला तिथला पनवेलचा, त्याच्याकडे मी घाण ठेवले. 5,000 रुपये मिळाले, त्या 5,000 मधून 10 हजाराचं काम केलं. आणि मग म्हटलं तर 2,000 रुपये फायदा झाला, 10 हजाराच्या कामात महिन्या 1.5 महिन्यात 2,000 रुपये फायदा. नोकरी होती 342 रुपयाची. म्हटलं नाही आता जरा जाऊ द्या धंद्यात. उद्योगधंद्यात गेलो, उद्योगधंदा करायला लागलो, त्याच्यात 1,00,000ची कामं केली, 1,00,000ची कामं केली, आता 1,00,000 रुपयाची कामं करतो. उन्नती होत गेली, केल्याने होत आहे रे, मेहनत करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मेहनत करायला पाहिजे. ही मेहनत केली तर आपल्या आयुष्यात आपण मोठे होऊ शकतो. आणि हे मी नाही एकट्यानं, तर अनेक लोकांनी दाखवून दिलं आहे. बरेचसे आपले नेते मंडळी मोठी मोठी जगातली, पण आपल्या देशातली जगातली माणसं आहेत की रस्त्यावरच्या लाईटमध्ये शिकलेली आहे. म्हणजे अभ्यासाला तर घरात लाईट नव्हते, आमच्या वेळेला तर दिवेच नव्हते, टिंबा होता, टिंबा कंदील, टिंबा हे सर्व चिमणी, तर त्याच्यावर आपण हे कर शिकत होतो, पण तरी शिक्षण घेत होतो. कारण काय, शिकायचं होतं, आईवडिलांचं ध्येय होतं त्यांचं शिकवणं शिकूया म्हणून. हे सगळं करून करून आपण ज्यावेळेला झालो, ज्यावेळेला उद्योगधंद्यात शिकलो, कुठे काम करायला लागलो, पैसे यायला लागले, म्हटलं हे माझे नाहीत, हे पैसे आलेले सगळे पैसे आपले नाहीत, हे पैसे देवाची कृपा आहे, देवाने आपल्या वाट्याला आणलेत, त्यातला काही हिस्सा जो आहे ना समाज करण्याकरता वापरायला पाहिजे. आणि म्हणून मी आपलं थोडं थोडतेच घेतलो. आता त्यामुळं मोठं काय केलं असं मला वाटत नाही. आता वाईटी म्हणतोय कर्ण झाले रे, अमुक झालं, कुटुंब झालं, पण तर काही थोडेसे कर्ण बिरणं फार मोठे होते, म्हणजे कानाली कवचकुंड सुद्धा काढायला मागे पुढे जात नव्हते. मी काय इतका साधू विधू नाही, पण ही एक गोष्ट नक्की आहे.
की आपल्याला जे मिळाले त्यातला एक चांगला वाटा 15-20% साधारणतः आपण समाजाला थोडलं तर देव आणखीन देतो. देव आपला कधी देतो? आपण दुसऱ्याला मदत केली तर देव आपल्या मदतीत धावून येतो. ही भूमिका आपली आहे आणि म्हणून मग हायस्कूल मदत का इकडच्या तिकडच्या कुठल्या हायस्कूल मधील कुठल्या जिल्ह्यातला घ्या, माझी देणगी गेली नाही अशातला भाग नाही. हे साधारणतः बऱ्याचशा जवळजवळ 700-770 शाखांतली माझी मदत गेलेली आहे. अगदी हायस्कूलच्या हायस्कूल पूर्ण बांधले, कॉलेज बांधले, हे सगळं केलंय पण माझ्या खिशातले कुठे गेले? देवाने दिले ते आपण दिले आणि त्याच्यामुळे ही मेहनत आई वडिलांच्या कृपेनं मातीवर जेवण म्हणायला गेलो तो 8 आणे मला मजुरी मिळायची. आमच्या मजुरात 6-7 माणसं असायची, त्यांचं जेवण म्हणलं खुरीत झोपायचो, गरे खूर आपले होते ना त्यात झोपायचं 8 आणे मजुरी. रेल्वेच्या कामावर गेलो गव्हाण फट्यावर, त्याला उरणपल्लीचं काम जवळ होतं, तिथे दगडं व्हायची, तिथे मजुरी केली. आईच्या बरोबर फाट्यांना गव्हाण फट्यावर जात होतो, पाणी भरायला राडबाईवर जात होतो, शलकती राडबाई ना तिथे जात होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून आपण पुढे गेलोय आणि मेहनतीची सवय असली की काम करायला लाज वाटत नाही. आपण काम करायचं आहे, 2 पैसे कमवायचे आहेत, पुढं जायचं आहे, फक्त आपल्या गावाला विसरून चालणार. नावाखाडी ही माझी जन्मभूमी आहे आणि त्यामुळे माझ्या जन्मभूमीच्या ठिकाणी आपण जर आपल्याला 4 पैसे तिथून सवयीने मिळत, याच मातीतून 10,000 कामातून पहिलं मला पैसे मिळायला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. आणि मग आणखीन आता माझं जेजुरीला काम चाललंय, माझं कोल्हापूरला काम चाललंय, विमानतळाचं काम चाललंय, कितीतरी काम आपली चाललेली असली तरी मूळ कुठे? आपलं नावाखाडी, नावा गाव, नावाची खाडी पाडे, म्हणजे हे आपलं मूळ गाव आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणूनही सांगतात की रामबाग तिथली जी वाळूमधली त्यांनी केली होती, आपण चिखलात केली. चिखलात केली ही चिखल कुणाचं? ही जमीन कुणाची? तुमची, आमची. कुणाची? ती 1200 एकर समुद्रात बुडली, पाण्याखाली आहे, मॅंग्रोव झालाय, ही जमीन कुणाची? आपली ना. तुमची आमची जमीन, ही जमीन बंधारा फुटला, इकडचा फुटला इकडून गव्हाण जाणारा, तिकडचा फुटला शिवाजीनगर कडे जाणारा, आणि नंतर हे मॅंग्रोव पांग्रो आलं. होतं का मॅंग्रोव इथं? काय होतं का? आम्ही खेळत होतो जत्रात, मध्ये हे असतात ना वरती कपडा झाडाचा घेऊन जायचा, पण जत्रेला असतं ना दिंड्या निघतात वगैरे, आपल्याला साधारण हे करून वगैरे ते करत होतो आपण मोठ्या पाड्यात मधल्या पाड्यात. पण हे सगळं आपण जे करत होतो खुशीत होतो ना, आनंद होतो ना. बंधारा बांधायचं काम सरकारचं, गावकरी दुरुस्ती करत होते, पण ते होल पडले होते ना, घोल म्हणतात त्याला, घोल का उंदीर भुशी पाडतात ना त्याला काहीतरी, ते पडत जाऊन मोठे झाले, खाडी पाडल्या. एक नावेला येताना, एक तिकडच्या बदल कोपरकडे जाताना, आणि पाण्याचे आमचे आपलं पाण्याचं स्वतः एकच वडाची भाव, म्हणजे वडाच्या पैसे बाकी काही नव्हतं. पण हे सगळं आपण फुटली खाडी खारल्यान बोर्ड सरकारचं आलं पण दुरुस्त झालं का? नाही झालं. मग राम जन्मभूमी अयोध्येला आहे ना, चांगलं मोठं मंदिर मोदी साहेब बांधतायत तिथं, तर त्या राम जन्मभूमी किती वर्ष कोर्टात खटला चालला? काय खटला होता? बाबरी मशीद पहिली की रामभूमी आधी? मंदिर अगोदर, मंदिर अगोदर की बाबरी मशीद? कोर्टानं सांगितलं राम मंदिर अगोदरचं, आणि मग राम मंदिर मोठ्या प्रमाणात मोठ्याच्या मोठं मोदी साहेब बांधा लागले. आता या नावाखाडीमध्ये ह्या 1200 एकर जमिनीवरती मॅंग्रोव पहिल्यांदा की भात शेती? पहिल्यांदा भात शेती ना, शिडकोने घेतली, 15,000 रुपये एकरी जमीन फक्त दिली फक्त. आता गुंठ्याला 50 लाख मिळतात, पण त्यावेळेला 15,000 रुपये फक्त आपल्याला दिले. आणि नवी मुंबईसाठी जमीन घेतली आपली, कशा करता? नवी मुंबई आली नाही, सरकारचा एक कायदा आहे की ज्या प्रोजेक्टला घेतली त्या प्रोजेक्टला तुम्ही वापरा. जर इथं जर समजा तसं झालं असतं तर इथं आपल्या लोकांना कामधंदा मिळाला असता, पण बंधारा फुटल्याकडे आपला कामधंदाही मिळत नाही. फक्त 15,000 आणि का होणार आहे का? जमीन घेतल्यावरती तिथे येणारे उद्योगधंदा काम आहे, कारखाना कंपनी असेल तर त्यात आपल्याला 4 पैसे मिळणार का? नोकरी मिळेल की नाही? 1,000 माणसं कामाला लागू शकतात. या नावाखाडी किती लोकांना आपली मजुरी मिळाली? आपली जमीन इथं जर बंधारा मांडला असता, कारखाने आले असते तर मिळाले असते की नाही? आणि त्याच्यानंतर आता उलवा भागात बामुंडी भागामध्ये तिकडं जे समजा चिंचपाडा भागामध्ये विमानतळ आलं, आता 22.5% मिळालं त्याला जमीन. किती? 22.5% मिळाली. आपल्याला 12.5% ते पण मिळत रडतं आपल्याला नाकी न आलं काय केशेस किती न काय किती होत नाही याच्यातून असं. हे सगळं शिडकोच्या नाकर्तेपणामुळे झालं, त्यावेळच्या सरकारमुळे झालं, आणि त्याच्यामुळं
जर आपल्याला वेळ प्रसंग पडलं तर ही जमीन आपली जी सरकार त्यावेळच्या सरकारमुळं किंवा शिर्कमुळं जर आपली चांगली झाली नसेल तर त्याच्यावर आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा आपण लढू आणि आमची आता जमीन परत द्या आणि इथं आम्हाला उद्योगधंदे द्या, इथं कारखाने द्या, कंपन्या काढा. ही जमीन ज्याकरता काम तुम्ही घेतली होती नव्या ती करा इथं. ही जबाबदारी कोणाची आहे? शिडकोची आहे, सरकारची आहे. ह्याप्रमाणे आपल्याला हे पण करावं लागेल आणि एकदा करावं लागेल. नाहीतर नाही चला इथं यायला लागलो, जरा थोडं कामधंदा झाल्यानंतर घरी काकाच्या मामाच्या माझा जन्मठ झाला तिथं वगैरे आणि बघायला लागलो तर चिखलात या बाजूला जायचं, समुद्राचं पाणी घराच्या जवळ येतंय, उतरायला इच्छा होत नाही. मग मला खरंच अक्षर रडू यायला लागला. म्हटलं ज्या जिथं आम्ही खेळलोय, बागडलोय, कबड्डी तू खेळलोय, काय खेळलोय, सर्व शाळेत गेलोय आलोय, तिथं आता आपल्याला घराच्या बाहेर पडायला जागा नाही, काहीतरी करायला पाहिजे. मग या म्हणतोय त्यानं तिकडे बगीचा बघितलं, म्हटलं तर वाळूतलं मध्ये बगीचा मध्ये आपण चिखलात करूया आणि तो त्याप्रमाणे तर आपला पौडीचा देऊळ बांधला आणि चिखलात करूया. ती एक गोष्ट झाली. पण ह्या देणग्या इकडे ते द्यायलानंतर पवारसाहेबांनी कुठं मोजले मला माहीत नाही, मी तिने मोजले मी किती कोटी दिले ते. पण एक दिवशी 9 मेला प्रोग्राम चालू असताना आमच्या देणग्याच्या जरा या वर्षी मी काहीतरी एका वर्षात रयत शिक्षण संस्थेला 8.5 कोटी भाज्या नावाने दिले होते, मिसेसच्या नावाने काही 3.5-4 कोटी दिले होते, परेश ठाकूर दिले ते वेगळे, म्हणजे आता 12-14 कोटी एका वर्षात दिलेले झाले. पवारसाहेब कोचवरून उठले, निवेदकाच्या हातातला फोन घेतला आणि त्याने सांग माईक घेतला, म्हणाले हा लेबर स्कीमला शिकलेला आपला मुलगा आणि रामशेटनं आता आपल्याला 100 कोटी आता आपण दिले म्हणून सांगितले. हे वाक्य कोण बोललं? माननीय शरद पवार साहेब गुपचूप नाही बोलले, स्टेजवर जाऊन बोलले. मी म्हटलं साहेब कुठं काही तुम्ही सांगता, कशाला 100 कोटीवर सांगताय? त्यांनी विचारलं आपल्याला त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याला किती किती पैसे झाले, कोणी 97-50 झाले किंवा आणखीन द्यायचे ते रेडगरला आणखीन काय 3-4 कोटी त्या विषयी डिक्लेअर केलं त्याच वेळाचं, ते 100 कोटी होत होता ते त्यावेळेच्यातून असं ते. मग ह्या पद्धतीने दिलं तर ते माझे दिले कुठं कुठून मिळाले? पुढील भांडार धन्याचा माल मी तो हा माल भार बाई आहे की नाही? म्हणजे ह्या गोष्टीमध्ये हे काय आपलं आहे का नाही? देवाच्या कृपेने आपल्याला मिळालं ते दिलं. नावागावाकरता मी काय जास्त केलेलं नाही. तुम्ही आणखीन काही सांगा, 50 लाख नाही 1-2 कोटी सांगा, मी नक्की याच्याकरता द्यायला तयार आहे. चांगल्या कामाकरता कधी लागलं तर मला काहीच हरकत नाही. मी पुराणामध्ये सांगितलंय, अगदी उघड सांगतो तुम्हाला, प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूरला सांगितलंय, मी आता 47 वर्ष धंदा केला. 1976 मी धंद्यात पडलो, 76 पासून 24 वर्षाला 2000 आणि 2023 पर्यंत आणखीन 23 झाले किती 47 वर्ष. मी फिक्स डिपॉझिट ठेवले ना माझ्या आणि बायकोच्या नावानं ते बांधलं. मैत्री तुमची पुकलीन, तुमच्या गाड्या, तुमच्या जमीन, तुमचं बंगलं तुझं, पण माझा माझं काय फिक्स डिपॉझिटवर ठेवले ते पैसे माझे आणि ते मला पाहिजे इथं द्यायचे तिथं मी देईन. म्हणजे माझी आता भावनाची आहे की पोरांच्या करता मला 5 आई वडील ते दागिने गहाण ठेवून मी आणण्यात येत दागिने परत घालवले नाही परत, आणि त्यापेक्षा जास्त 10 पट मी दागिने केले आई वडिलांकरता, पण ते करून घेतलं होतं. आता पोरांच्या करता मशिनी दिली, जमीन दिली, गाड्या दिल्या, बंगले दिले, सर्व दिले, त्यांचं ते बघतील. ही भूमिका लपून गुपचूप सांगत नाही, स्टेजवरून सांगतोय. ही भूमिका माझी रामशेटची, मी गुपचूप कोणाला सांगितली गोष्ट इतकं नाही, स्टेजवरून सांगतोय कारण मला मी समाधानी आहे. दोन्ही पोरं मोठी झालीत, त्यांचा ते कारभार करतात, आणखी नातवंड पण झालीत, तर आता सर्व झालेलं आहे. तर मला आता काय करायचं आहे? आय टी म्हणतोय अजून काय 5-10 वर्ष 15 वर्ष मिळतील तर त्याच्यात जितकी समाज शैल ते करता येईल. आणि त्याच्यामध्ये मी हक्काने सांगेन की याच्यात नावाने नावाखाडीचा हक्क हा जास्त मोठा वाटता आहे, त्याला असला पाहिजेला आहे. त्याचे जे जे काय करता येईल आपल्याला ते नक्की आपण करू. आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं तर आणखीन जास्त चांगलं करता येईल आणि त्या दृष्टीने ते सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून महिलांचा प्रश्न ज्याला पाण्यासारखा प्रश्न आला तर मी कसं नाही म्हणणार ताबडतो, फक्त मी पहिल्यांदा म्हटलं की ते 10 लाख बसून नाही ना वाढ पाहिजे, म्हटलं 20 लाख नाही आता सध्या 20 द्या मग परत बघू, मग परत 20 लाख जर नाही होत 30 लाख लागतील 30 लाख घ्या. या एक गोष्ट अशीही असते का मागितले 50 ने 50 दिले मग त्याला किंमत नसते ना, तर थोडंसं म्हणजे इतकं करून घेतलं याच्यातून. पण ज्या ज्या वेळा जे जे काम होईल आता त्या दृष्टीनं नावाखाडीच्या दृष्टीनं आपण जन्म इथं घेतलेला आहे आणि जन्मामध्ये आपलं जन्मात सार्थक त्या होईल कारण मातृभूमी
आणि आपली आई आणि दुसरी जन्मभूमी आणि आई याची मातृभूमी आणि आई, तर ह्याच्यामध्ये हेच दोन्ही जास्त गोष्ट सतत मोठे असतात. वडिलांचा मान नंतर पहिल्यांदा आईचा मान आणि दुसऱ्या मातृभूमीचा वडिलांचा पण आहे. पण ह्या मोठ्या लोकांनी आपल्याला आदर्श दिला. आज बशीर त्यांनी माझ्या प्रचाराला ते माणगावला होते, माणगाव गोरेगाव उनेगाव तिथं बशी भोईर माझ्याबद्दल सांगायचे, अरे रामशेट कुडू आला तर पहिल्यांदा का रामशेट काय म्हणतात, ए बसा ये बसा बसा पहिले चहा द्या चहा द्या नसतं द्या. अरे माझ्या घरात आम्ही नेहमी पद्धत आलेली आहे माणसाला चहा द्यायची. पण ते माझ्या प्रेमापोटी बोलत होते. काय करत होते? प्रेमापोटी बोलत होते. तर अशा पद्धतीनं अनेक हजारो लोकांनी लाखो लोकांनी मला प्रेम दिलं. कुठे मी काही नव्हतो. अंतुल्य मुख्यमंत्री, तीन वेळचे खासदार, हेल्थ मिनिस्टर भारताचे, इंदिरा गांधीचे, आणि त्यांच्यासमोर मला उभा केला आणि मी निवडून आलो. पुण्य लागतं ना, ते पुण्य कमवलं होतं त्यामुळे निवडून आलो. दुसऱ्या वेळा दुर्दैवानं पाटील साहेब आपले त्यावेळेला शिवसेनेत गेले, अंतुल्याला तिकडे पाठवलं नाही, तू उभं केलं, त्यांच्याविरुद्ध मला लढावं लागलं. पण मी कधी गर्व ठेवला नाही. पाटील साहेबांपेक्षा मी मोठा नाही. आणि मग त्यांचं नाव विमानतळा द्यायचा पाहिले आल्यानंतर विमानतळाला नाव देण्याकर सगळ्यात जास्त सगळ्यात जोरात कोण म्हणला असेल तर रामशेठ ठाकूर म्हणला. अंतुल्यांच्या काँग्रेस पक्षात पण आपण गेलो ना, त्यांच्या पायाला हात लावत होतो. त्यांची उंची, त्यांचं ज्येष्ठ नेतृत्व, मी हरवले निवडणूक म्हणजे मी मोठा झाला अशातला भाग नाही. आणि म्हणून आपलं काय केलं, अभिमान सोडला पाहिजे, अभिमान सोडला पाहिजे, लीनता पाहिजे आहे. आणि तशा पद्धतीनं काम करून आपल्याला कसं आपण वरती आल्याची जाणीव असेल तर नक्की होईल. ते आपलं थोडंसं समाज मंदिर काय आणि हे काय ते बारीकसं काम केल्याबद्दल मला कोणी थँक्यू बोलायची गरज नाही, काय नाही. आणखीन काही काम असेल ते आपण नक्की करू. तुम्ही इथं मला उद्घाटन सरपंच मागं लागला, चला उद्घाटन करू, उद्घाटन आवड टाकतो, ही अशी जाहिरात प्लेट लावतो. अरे बाबा मला कशाला विचार, तुमचं तुम्हाला पाहिजे तसं करा. पण त्यांनी ते सर्व मेहनतीने केलं. सरपंचांनी खरंच चांगली मेहनत घेतली आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्यांना साथ दिली. प्लीज साथ पुढे राहू द्या. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन या तिन्ही गोष्टींचं उद्घाटन झालं जाहीर करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.